कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंगळवेढ्यात ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून मोकाट फिरणाऱ्यांवरती कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौकातील मेडिकल दुकानासमोरील गर्दी वाढत्या कोरोनाला आमंत्रण देत असल्याने सोलापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी भेटीप्रसंगी प्रत्यक्ष पाहिल्याने सर्व मेडिकलवाल्यांना एकत्र बोलावून कोरोना नियमांचं पालन करा, अन्यथा वेळ पडल्यास मेडिकल सील करण्याचा इशारा दिलाय। दरम्यान मंगळवेढ्यातील वाढता कोरोनाचा आकडा आणि मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी ड्रोन कॅमेरेद्वारे रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांवरती कॅमेऱ्यातून नजर ठेवून कारवाई केली जाणार आहे। सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी मंगळवेढ्यास शुक्रवारी धावती भेट दिली। या दरम्यान शहरात प्रथम आल्यानंतर चोखामेळा चौकात मेडिकलच्या समोर मोठ्या प्रमाणात गर्दीचं चित्र पाहायला मिळालं। सर्व मेडिकलांना एकत्रित बोलून कोरोनाचे नियम पाळा, डिस्टन्सिंगचं पालन करा, ग्राहकांचं अंतर ठेवा अशा सक्त सूचना करून नियम न पाळल्यास मेडिकल नाईलाजाने सील करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे। परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, शहरात रुग्णांची संख्या कमी असून ग्रामीण क्षेत्रामध्ये जास्त असल्याचे ते पाहणाले। मंगळवेढा शहरात मोकाट फिरणाऱ्यांची संख्या ज्यादा असल्याने कारवाईसाठी ज्यादा फोर्स देण्यात आला असून नव्याने 5 4-चाकी वाहने देण्याचं नियोजन आहे। मेडिकलवाल्यांची जागेवर रॅपिड टेस्ट करण्याचा सूचना नगरपालिकेस दिल्या आहेत। अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी डीवायएसपी कार्यालयात सांगोला आणि मंगळवेढा पोलीस अधिकाऱ्यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेऊन मार्गदर्शनपर सूचना केल्या।